ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांची मुलगी तृप्ती तोरडमल मराठी सिनेमात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. रंगभूमीवर गाजलेल्या सविता दामोदर परांजपे या नाटकावर आधारित हा सिनेमा आहे. रीमा लागू यांनी गाजवलेली सविताची प्रमुख भूमिका तृप्ती साकारणार आहे आणि या सिनेमाची निर्मिती बॉलिवूड स्टार जॉन अब्राहम करतोय. ह्याच निमित्ताने तृप्तीशी केलेली खास बातचीत बघूयात. सविता दामोदर परांजपे त्या अत्यंत भयानक अवस्थेत तिच्या तोंडून सविताचं नाव बाहेर पडलं. हे काय? शी इज पोझेस्ड. ती झपाटलेली? यस सर. रंगभूमीवर एक काळ गाजवलेलं सविता दामोदर परांजपे हे नाटक आता मोठ्या पडद्यावर येत आहे आणि गंमत म्हणजे ही सविता आता मोठ्या पडद्यावर अधिकच डेंजर, अधिकच अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत सगळ्यांना दिसणार आहे. तर नेमकी ही सविता आता मोठ्या पडद्यावर कशी असणार आहे आपण जाणून घेणार तृप्तीकडनं. तृप्तीचा हा पहिलाच सिनेमा आहे आणि पहिल्या सिनेमात तिने खूप आत्मविश्वासाने कॅमेऱ्यासमोर ती फेस गेलेली आहे. तृप्ती, खूप खूप स्वागत आहे. पहिलाच सिनेमा आणि एक क्लासिक नाटक, जे नाटक 80 दशकात रंगभूमीवर खूप गाजलं होतं, रीमाताईंनी ती भूमिका खूप अजरावर केली होती, ते नाटक मोठ्या पडद्यावर येत आहे आणि एवढ्या ताकदीचा रोल पदार्पणाच्या सिनेमातच करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. नमस्कार. खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती कारण एक तर रीमाताईंचं काम एवढं गाजलं होतं 80s आणि रिस्पॉन्सिबिलिटी होती पण प्रेशर नव्हतं कारण जेव्हा आपण स्ट्रेस असतो, स्ट्रेस होता कारण त्यांच्या नावाची त्यांना रिस्पेक्ट द्यायचा होता, त्यांच्या नावाची यु नो ते ठेवलं पाहिजे होतं की त्यांचं एक डिग्निटी होती त्यांच्या कामाची, ती ठेवली पाहिजे होती. तर त्याच्यामुळे स्ट्रेस होता पण तो स्ट्रेस एका ॲक्टरला चांगला असतो कारण जेव्हा तुम्ही स्ट्रेस्ड असता तुम्ही तुम्ही थोडे ग्राउंडेड असता आणि तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही सगळं आय क्रॅक्ट इट असं फिलिंग नाही आहे. तर त्या स्ट्रेसमध्ये तुम्ही जेव्हा काम करता त्यावेळेला खूप डाऊन टू अर्थ ग्राउंडेड अप्रोचनी हंबलनेसनी काम करता. तर तेवढं होतं कारण त्यांच्या कामाचा फक्त रिस्पेक्ट करायचा होता, पप्पांच्या नावाचा रिस्पेक्ट करायचा होता, जॉनच्या विश्वासाचा रिस्पेक्ट करायचा होता, स्वप्नाताईंच्या विश्वासाचा रिस्पेक्ट करायचा होता. तर ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात होत्या आणि ते घेऊनच मी पुढे गेले. पण दुसरा पर्याय निवडूया. इथून जायचं काय घेशील? मला जे हवं आहे ते तू देऊ शकत नाहीस. सोडून जायला तयार आहे सर, पण त्या बदल्यात जे ती मागतीये सर. अरे मग ती जे मागतीये ते तिला देऊ का? सोडून नाहीये सर. मला माझी कुसुम बरी व्हायला पाहिजे. दिग्गज कलाकारांची खूप मोठी फळी आहे. सुबोध असेल, राकेश बापट असेल, तर पहिला सिनेमा दडपण होतं. एवढे दिग्गज कलाकार आपल्यावर, दिग्गज दिग्दर्शिका पण आपल्याबरोबर आहे, तर दडपण कितपत होतं? ॲक्च्युली स्वप्नाताईंनी स्टार्टिंगपासून सुरू करते. स्वप्नाताईंनी खूप विश्वास दाखवला. त्यांनी नेहमी इवन माझ्या तोंडावर कधी कधी असं ॲज अन ॲक्टर यू आर ऑलवेज अनश्युअर, तर कधी वाटायचं की आणि मी कधी बोलून नाही दाखवायचे पण त्यांना दिसायचं की ही विचार करते की हॅव आय डन दिस राईट, हॅव आय डन दॅट राईट. तर त्या नेहमी मला अशा एक आवाहन द्यायच्या की मी आहे तुझ्यावर, वी आर इन इट टुगेदर. तर ते फार इम्पॉर्टंट होतं. म्हणजे त्यांनी माझी ते डायरेक्टर म्हणूनच नाही तर त्यांनी माझी काळजीसुद्धा घेतली, प्रेम केलं, काळजी घेतली, प्लस डिरेक्शन केलं. सो त्यांच्याकडनं मला कधीच नाही आपण करून टाकू का तृप्ती, त्याच्यात काय प्रश्नच नाही आहे, कामाच्या बाबतीत काय प्रश्नच नाही, आपण करून टाकू. सो तो एक खूप कॉन्फिडन्स माझा वाढला त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे स्वप्नाताईंकडनं तर फुल सपोर्ट होता आणि आम्ही दोघींनीच ती जर्नी ॲक्च्युली केली सविताची. आणि सुबोधचं तर ऑब्व्हियसली आधी जरा भीती वाटली होती की ते थोडे स्ट्रिक्ट आहेत आणि स्टार आहेत तर ते कसे वागतील, पण एक म्हणतात ना ब्रेकिंग द आईस, पण त्यांच्याबरोबर ब्रेकिंग द आईसची गरजच नाही पडली कारण ही सो स्वीट की ते फ्रेंडच झाले एकदम. आणि खूप स्वीटली काम केलं, खूप पेशंटली काम केलं. कुठेही त्यांच्याबरोबर पण थोडं होतं की आय होप की मी चांगलं करावं कारण ही सो गुड आणि त्यांच्याबरोबर सीन्स करते तर असं मी काहीतरी अगदी फालतू नको करायला, तर तेवढा स्ट्रेस होता. ही सविता दामोदर परांजपे कोण आहे? महत्त्वाचं म्हणजे जॉन अब्राहमची एंट्री या सिनेमात कशी झाली, तो कसा या सिनेमाशी जोडला गेला? जॉन आणि मी फ्रेंड्स होतो आणि त्याच्यामुळे माझ्या मनात होतं की मला मराठी पिक्चर प्रोड्यूस करायचं आहे. तर मी त्यांच्याशी एकदा बोलले की मला, आणि ते पप्पांचे फॅन
मोस्ट इम्पॉर्टंटली आणि बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, पण ते वाचतात, पुस्तकं वाचतात वगैरे. सर ते मलासुद्धा शॉक झाला वेन ही फर्स्ट टोल्ड मी दॅट आय एम युअर फादर्स फॅन. आणि त्यांचे नाटकं मला माहिती आहे, तर मला त्यांच्या नाटकांवर एक तरी पिक्चर बनवायचा आहे. तर आय वॉज व्हेरी शॉक्ड. तर मग त्यावेळेला बोलणं सुरू झालं आमचं, आणि मग मी म्हणाले की मला मराठीच करायचं आहे पिक्चर, कारण मला मराठी झोनमध्येच करायचं, मी महाराष्ट्रीयन आहे. तर मला आय एम व्हेरी प्राऊड ऑफ बिंग अ महाराष्ट्रीयन, आणि मला मराठी लिटरेचरची खूप आवड आहे. मला कारण पप्पांचं आहे, कारण पप्पांच्या घरी आमचं तेच ॲटमॉस्फिअर आहे. तर माझं होतं की मला मराठी पिक्चर करायचं आहे, तर मी सांगितलं आय वॉन्ट टू प्रोड्यूस अ मराठी फिल्म. तर त्यांनी सांगितलं मलासुद्धा मराठी स्पेसमध्येच करायचं आहे, तर आपण दोघं करूया. तर मी सांगितलं फॅन्टॅस्टिक. तो म्हणाला की यु नो यू पिगी बॅक राईड विथ मी, सो कारण आमचा एक्सपिरियन्स आहे जेचा, तर तू खूप शिकशील. तर मला परफेक्ट झालं ते, मला एक अम्ब्रेला मिळाली मोठी, आणि मग देन ही टोल्ड मी की तू काम कर. तर मी सांगितलं ओके. तर इट वॉज अ शॉकर फॉर मी ऑल्सो. थँक्यू सो मच तृप्ती, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज सर, कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई.